नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जबरदस्त अपडेट आता आलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महाराष्ट्र शासन कायमस्वरूपी ही राबवणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहेत. महिलांचे हात बळकट करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेली आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील. विरोधकांनी सुरू केलेल्या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री यांनी स्वतः काल झालेल्या मेळाव्यामध्ये लाडक्या बहिणींचा अर्ज भरून घेतला आणि तो सबमिटही केला. ही योजना राबवल्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू ही निसटत आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ही योजना जास्त दिवस टिकणार नाही, निवडणुकीपुरती ही योजना असेल असा अपप्रचार करत असल्याची टीका त्यांनी केली. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. वर्षभरापासून या योजनेवरती काम सुरू होतं. अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी अर्थसंकल्पात 45,000 कोटींची तरतूदही केलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कल्पना ही माननीय पंतप्रधान यांनीही लाही आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पना दिली होती. त्यांनीही या योजनेला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते बिथरलेले आहेत व गोंधळलेले आहेत, त्यामुळे ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत असा आरोप माननीय मुख्यमंत्री यांनी विरोधकांवरती केलेला आहे. यासाठी न्यायालयात ते जात आहेत, परंतु एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे, या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना देणार अशी भूमिका आणि ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींच्या मेळाव्यामध्ये बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे असा महाराष्ट्र शासनाच्या वतीने शब्द हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना दिला आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तर तो कशा पद्धतीने भरायचा याविषयी आपला सविस्तर माहिती देणारे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की पाहू शकता. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आपण आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल ते जॉईन करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.